बायपोलर ट्रान्झिस्टरची ओळख. बायपोलर ट्रान्झिस्टर हे सक्रिय सेमीकंडक्टर यंत्र आहे जे दोन पीएन जंक्शनद्वारे तयार होते जे विद्युत प्रवाह वाढवते. बायपोलर ट्रान्झिस्टरची संरचना. बायपोलर ट्रान्झिस्टर मध्ये तीन भिन्न प्रकारचे विभाग आहेत ज्याला एमिटर, बेस आणि कलेक्टर म्हणतात. एनपीएन दोन एन थरांदरम्यान पी डायोड सेमीकंडक्टर असतात. पीएनपी पी डायोड सामग्रीच्या दोन थरांमध्ये एन डायोड सेमीकंडक्टर असते. हेटरो जंक्शन ट्रान्झिस्टर हा प्रकार बायपोलर ट्रान्झिस्टर सारखा आहे आणि अतिशय उच्च फ्रिक्वेन्सी हाताळू शकते. ऑपरेशन क्षेत्र बायपोलर ट्रान्झिस्टर मध्ये ऑपरेशनचे पाच वेगवेगळे भाग आहेत. ते आहेत फॉरवर्ड ऍक्टिव्ह, रिव्हर्स ऍक्टिव्ह, सॅच्युरेशन, कट ऑफ, एव्हलॅंच ब्रेकडाऊन. एव्हलॅंच ब्रेकडाऊन खंड विद्युत क्षेत्रात तयार झाल्यामुळे चांगले इन्सुलेटर्सद्वारे करंट फ्लो होतो हे अवलांच ब्रेकडाऊन आहे. बायपोलर ट्रान्झिस्टरचे कार्य. बायपोलर ट्रान्झिस्टरची कार्य करंट वाढवणे आणि करंट नियंत्रित करणे आहेत. वैशिष्ट्ये कलेक्टर एमिटर मधील व्होल्टेज कलेक्टर बेस मधील व्होल्टेज 12 व्होल्ट पेक्षा जास्त असायला हवे आणि एमिटर बेस मधील व्होल्टेज 5 ते 6 व्होल्ट दरम्यान असावे. बायपोलर ट्रान्झिस्टरचे ऍप्लिकेशन्स. मायक्रोफोन मध्ये इनपुट वेव्स वाढविण्यासाठी बीपीटीचा एम्प्लिफायर वापरले आहे. हे स्विच म्हणून वापरले जाते. हे इंटिग्रेटेड सर्किट म्हणजे आयसीचा भाग आहे. डायोडची चाचणी. मल्टीमीटर वापरून डायोडची चाचणी केली जाऊ शकते. मल्टीमीटरला डायोड फंक्शन मध्ये सेट करा. एनोड ते पॉझिटिव्ह, कॅथोड ते नेगेटिव्ह. व्होल्टेज ड्रॉप नोट करा. ट्रान्झिस्टरची मल्टीमीटर वापरून चाचणी केली जाऊ शकते. ब्लॅक प्रोब बेस, रेड प्रोब एमिटर, कलेक्टर. रेड प्रोब बेस, ब्लॅक प्रोब एमिटर, कलेक्टर. जर रीडिंग बेस मध्ये प्रोबच्या बदलांसह बदलत नसेल तर ट्रान्झिस्टर खराब आहे.